राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचा जगद अंमलबजावणीकरता रेल्वे मंत्रालयासोबत भागीदारीतून महाराष्ट्र गोमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापनेकरता भाग भांडवलासाठी 50 कोटी निधी देण्यात येत आहे. तसेच रेल्वे मंत्रालय व राज्य शासन यांच्या संयुक्त भागीदारातून तयार करण्यात येत असलेल्या अहमदनगर बीड परळी वैजनाथ वर्धा यवतमाळ नांदेड वडसा देसाईगंज गडचिरोली या 3 रेल्वे प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये निधी देण्यात येत आहे. आणि हे 3ही रेल्वे प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे 3ही रेल्वे प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण करू.